आपला काय उपयोग आहे? काहीच उपयोग नाही, अजिबात नाही. मग आता मला सांगा, मम्मी आणि पप्पा आलं आलं म्हणलं मग आता कोणाला बोलवलं पाहिजे? आता कोणाला कशाला बोलवायचं आहे? नाही नक्की अजिबात नाही. पुरी हो, पुरी हो, पुरी घर कुणीकडे पळाल्या? पुरी आता डोकं फिरलंय काय तुमचं? त्यांना कशाला बोलवलं? काही वाटतंय का जीवाला हे काय म्हणा लागलंय? काय झालंय? कुणाला बोलवायचं नाही? अजिबात नाही. नक्की अजिबात नाही. चला घरी. हो थांबा थांबा, तुम्हीच म्हणला आता नाही बोलायचं, बस झालं म्हणे. बोलवायचं नाही म्हणजे काय? घरी जायचं काय? अहो आपण सगळे आता तिकडे जायचं आहे. कुठं जायचंय नेमकं? येरमाळ्याला जायचं म्हणलं. नावाची इडी बावन खोडी, एक जर खोड दाखवली आपला अवघड होऊन बसतय म्हणलं. तिच्या करदर गेलं नाही, अवघड होतय, खूप अवघड होऊन बसतय. मग काय म्हणून येडेश्वरीकर कसं गेलं पाहिजे? भक्ती भावाला हात जोडून गेलं पाहिजे म्हणलं. वाकून नमस्कार केला पाहिजे, केला पाहिजे म्हणलं. केला पाहिजे का? नाही. मग काय? वडा ढोके वाले म्हणजे सोनं एकीकडे आणि हे सर्व माणसं एकीकडे आहेत. महिला मंडळ जिथे कमी तिथे आम्ही असं त्यांचं काम आहे म्हणून म्हणायचं आहे. महादेव मोठा जती तीच सती, पार्वती शिवशंकराची कशी होती ही माझ्या माता बहिणीला सांगायला पाहिजे. बघूया चंदनजी कांबळे म्हणतात असं महादेव मोठा जती 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 आहा म्हणून म्हणायचं.
त्या धरती आमती, तिथं चालत नाही आती त्याची बदलती आमती। तिची अरमाळ्याची येडू डोंगरावर नानती, तिची अरमाळ्याची सती येडू डोंगरावर नानती। येडू डोंगरावर नांदती।